राव बहादूर नारायण राव बोरावके कॉलेज रामपूर आयोजित ब्रिज कोर्स म्हणजेच तुमचा 8वी 9वी 10वी या विषयांसाठीचा रिव्हिजन कोर्स आता आपल्या कॉलेजमध्ये चालू आहे. आधीचे काही लेक्चर्स अगदी काही विषयांची लेक्चर्स देखील तुमची झालेली आहेत आणि आजच्या लेक्चरला आजच्या सेशनला मी तुमचा मॅथमॅटिक्सचं आपलं दुसरं लेक्चर या ठिकाणी कंटिन्यू करतो आहे तो घेत आहे. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण अगदी महत्त्वाचा असा चॅप्टर, अगदी उपयोगी असा चॅप्टर ज्याचा सारखा सारखा वापर आपणास 11th आणि 12th स्टँडर्डमध्ये करायचा आहे तो चॅप्टर आपण सुरू करत आहोत आणि तो चॅप्टर आहे ट्रिग्नॉमॅट्री. दिस चॅप्टर इज अ ट्रिग्नॉमॅट्री. ओके, सो दिस ट्रिग्नॉमॅट्री इज अ व्हेरी इंटरेस्टिंग चॅप्टर अँड अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर इन आवर सिलॅबस अँड इन नेक्स्ट इयर. हिअर द वर्ड ट्रिग्नॉमॅट्री इज फॉर्म्ड बाय युझिंग द ग्रीक लेटर्स. काही ग्रीक लेटरचा वापर करून आपण हा वर्ड ट्रिग्नॉमॅट्री डिफाईन करत असतो. तर सर्वांनी व्यवस्थितपणे ऐकायचं आहे, कुणाचा तरी माईक चालू आहे तेवढा फक्त प्लीज बंद करा, फार डिस्टर्बन्स होतंय. ओके, सो हियर द वर्ड ट्रिग्नोमेट्री इज फॉर्म्ड बाय यूजिंग द थ्री ग्रीक लेटर्स. हियर फर्स्ट इज ट्राय, एवरीवन नोज हियर ट्राय इज फॉर थ्री. देन वी कन्सिडर सेकंड वर्ड गॉन, दिस गॉन इज फॉर अँगल. दिस गॉन इज फॉर अँगल और वी कन्सिडर द साइड्स अँड द अँगल्स. अँड इन लास्ट वी कन्सिडर मेट्रॉन. मेट्रॉन इज ऑल्सो ग्रीक लेटर अँड इज फॉर मेजर. हा आपण मेजरसाठी घेत असतो. सो रिमेंबर द वर्ड ट्रिग्नोमेट्री इज फॉर्म्ड बाय यूजिंग ट्राय, gone and the metron, that is three, angle or sides, and metron is for measure. Okay, so this trigonometry is very important. Here trigonometry is the branch of mathematics that deals with the relationship in between the angle and the sides of triangle. Remember, I repeat again, here the trigonometry is the branch of mathematics which deals with the relationship in between the angle and the sides of the triangle. Ata kutla triangle apan ya tikani ghyaycha aahe. Here to define the trigonometry we consider the right angle triangle. Let's draw the figure for the triangle. Okay, so here this is our triangle ABC. हा एक ट्रायंगल आपण घेतलाय, येथे त्याची वर्टासेस आहेत ए बी सी. लेट अस कन्सिडर द मेजर ऑफ अँगल फॉर बी इज 90 degree. तो आपण 90 degree या ठिकाणी घेतलाय. Okay, if any one angle of the triangle is a right angle, then this is right angled triangle. And we know in right angled triangle, the sum of the angles of the triangle is of 180 degree. हे आपल्या सर्वांना माहिती. तर अशाच राईट अँगल ट्रायंगलचा वापर करून आपणास ट्रिग्नॉमेट्री ही डिफाईन करता येते. ट्रिग्नॉमेट्री ही डिफाईन करता येते. तर लक्षात, तुम्हाला हा पार्ट किंवा हा ट्रायंगल ऑलरेडी माहिती आहे. ओके, सो हियर ऑपोजिट साईड ऑफ अँगल बी इज ए सी, देन ऑपोजिट साईड ऑफ अँगल सी इज ए बी, देन ऑपोजिट साईड ऑफ अँगल ए इज बी सी. तर अशा प्रकारच्या आपल्या साईड्स आहेत. देन थ्री अँगल्स आर, हियर फर्स्ट इज ॲट ए, ओके, देन सेकंड इज बी अँड लास्ट इज सी. अशा प्रकारची तीन अँगल्स आणि तीन साईड्स यांच्यामधील रिलेशनशिप आपण ट्रिग्नॉमेट्रीसाठी डिफाईन करत आहोत.
ओके, तर येथे याचा वापर आपण करणार आहोत. सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की माईक कोणाचा तरी चालू आहे, कोणाचा तरी माईक चालू आहे तेवढा फक्त बंद करा, माईक तेवढा बंद करा. अरे सेटिंगमध्ये बंद करायचं म्हणजे मला सारखं सारखं तेच करावं लागेल, अगदी डिस्टर्बन्स चालू आहे खूप. मतकर ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. सो हियर टू डिफाइन दी ट्रिग्नोमेट्री वी कन्सिडर दी राइट एंगल ट्रायंगल. हियर इन दी राइट एंगल ट्रायंगल वी कन्सिडर थ्री साइड्स एंड थ्री एंगल्स एंड यूजिंग दीज साइड्स दीज एंगल्स वी डिफाइन दी ट्रिग्नोमेट्री. ओके, सो हियर एंगल बी इज कॉल्ड राइट एंगल. हियर द एंगल सी एंड एंगल ए आर अक्यूट एंगल्स. ती आपली अक्यूट एंगल्स या ठिकाणी असणार आहेत. आणखी एक वेगळी अशी कन्सेप्ट आपण ट्रिग्नोमेट्रीसाठी वापरत असतो अँड इज फॉर पायथागोरियस थेरम. पायथागोरियन थेरम आपण या राईट अँगल ट्रायंगलसाठी वापरत असतो. तर हा थेरम आपल्या सर्वांना ऑलरेडी माहिती आहे. हियर टू डिफाइन दी पायथागोरियन थेरम ऑर पायथागोरस थेरम वी कन्सिडर दी हायपोटेनियस. ओके, आता चालू असेल. ओके, तर येथे पायथागोरियन थेरम आपण सुरुवातीला डिफाईन करत आहोत. हियर टू डिफाईन दी पायथागोरियन थेरम वी कन्सिडर दी हायपोटेनियस. इन दिस राईट अँगल ट्रायंगल हियर ए सी इज हायपोटेनियस. एव्हरीवन नोज दिस. देन हियर इफ वी कन्सिडर दी अँगल सी, हियर ऑपोजिट साईड ऑफ दिस अँगल सी इज ए बी. And opposite side of angle A here is a BC. So here by using Pythagoras theorem, we define one relation in between the sides and the hypotenuse. Here hypotenuse is AC, so we consider AC square. Then this is equal to, we consider two sides. Here AB is the first one. We consider AB square plus here next side is a BC. And here we consider BC the square. So in this triangle ABC, if we use a Pythagoras theorem, we get the relation AC square is equal to AB square plus BC square. So this part is very important again to define the trigonometry. Okay, now we go with the trigonometric ratio. That is, we have to define the trigonometric functions. That is your sine, cos, tan, cot, sec and cosec by using this right angle triangle. Okay, so we consider this right angle triangle again. Okay, so in this triangle we consider the angle theta first. Suppose here angle theta is at C. To C cha thikani apan define karun ghetlela aahe. Remember here A and C both are acute angles, and to define the trigonometric ratios we consider the angle C. Here opposite side of angle C is AB. Then adjacent side of C is BC and here hypotenuse is AC. Here I repeat again, here opposite side of C is AB. Then adjacent side of C is BC and hypotenuse is AC. Firstly, we define the sine ratio. Here in the first point we define the sine ratio.
Remember, here to define the sine ratio, we consider opposite side of C. We know here opposite side of C is AB, this divided by, here hypotenuse is AC. So here AB upon AC is the ratio and is for the sine ratio. That is, here AB upon AC is called the sine ratio. And here we write this as, here sine theta. Remember, here angle for C is theta, so we define sine theta, and here sine theta is equal to AB upon AC, that is here opposite side of C upon hypotenuse. So this is for sine ratio. Now we go with our second point, and in that we define cosine ratio. Okay, here to define the cosine ratio, we consider adjacent side of angle C. Here is BC. Okay, so BC upon, here BC upon hypotenuse. Hypotenuse is here AC. So BC upon AC is the ratio and is called, cosine ratio. हा देखील आपणास माहिती आहे. And we write this as, here cos theta. Since angle for this C is theta, here I write cos theta, and cos theta is BC upon AC, that is your adjacent side of angle C upon hypotenuse. Then we go with our third point. पुढच्या तिसऱ्या पॉइंटकडे आपण जातोय आणि तेथे टँजंट रेशियो हा आपणास आता डिफाईन करायचा आहे. टँजंट रेशियो आपण डिफाईन करत आहोत. हिअर फॉर द टँजंट रेशियो वी कन्सिडर द ऑपोजिट साईड ऑफ अँगल सी अँड ऍडजसंट साईड ऑफ द अँगल सी. हिअर ऑपोजिट फॉर साईड फॉर सी इज ए बी अँड ऍडजसंट साईड इज बी सी. ओके, सो we consider AB upon BC. AB is for opposite side, BC is for adjacent side, and is called, tangent ratio. We write this as, here tan theta. Again, remember, here for angle C we consider theta, so I write tan theta, and here tan theta is equal to AB upon BC, this ratio. हा ratio आपण घेतलाय. तर अशा प्रकारे येथे सुरुवातीचे तीन ratio आपण define केलेली आहेत. Here, firstly we define sine ratio, then cosine ratio, and in third, here tangent ratio. हे तीन सुरुवातीला आपण घेतलेली आहेत. Now we go with another three ratios. That is for cotangent, secant, and cosecant. Okay, so we go with our fourth point.